नमस्कार, मी शिंदे रागिणी वासुदेव, वर्ग 9वी, श्री कोचिंग क्लासेस निलंगा, जिल्हा लातूर. आज कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीनिमित्त व स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आज मी आपणास आदरणीय दादासाहेबांविषयी माहिती सांगणार आहे. पंतप्रधान राजीव गांधींनी पक्षात संघटनात्मक स्थिरता आणण्यासाठी व विशेषतः 1985 होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्याची योजना आखली. यापैकी त्यांनी घेतलेला एक निर्णय म्हणजे ज्या ज्या विधानसभेला उमेदवाराला त्या त्या विधानसभेच्या मतदारसंघात कमी मते मिळाली आहेत त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. निलंगेकरांच्या मतदारसंघातील सास्तूर परिसरातून भांडणे झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेत केवळ 65 मते कमी पडली होती, त्यामुळे त्यांच्या विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली. आपली उमेदवारी पक्षाने नाकारल्यामुळे निलंगेकर नाराज झाले होते. वास्तविक केवळ त्यांचीच उमेदवारी नाकारली असे नव्हते, तर त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांनाही तिकिटे नाकारण्यात आली होती. त्यात सर्वेश जवाहरलाल दर्डा, प्रतिभाताई पाटील, कल्लप्पा आवडे या काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी उमेदवारी नाकारण्यात आली होती. वसंतदादांनी अत्यंत चालाकीने त्यांचे मोठे चिरंजीव दिलीपराव पाटील निलंगेकर यांचे नाव पुढे करून त्यांना उमेदवारी बहाल केली. असली तरी दिलीप पाटील राजकारणात नौके आहेत, त्यांना राजकारणात रस नाही, त्यामुळे ते निवडून येणे अवघड आहे असे विरोधकांना वाटत होते. प्रत्यक्षात असे झाले नाही. उलट दिलीपराव पाटील निलंगेकर शेकापाचे उमेदवार मधुकरराव सोमवंशी यांचा पराभव करून प्रचंड बहुमताने निवडून आले. या निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला बहुमत मिळाले. पुन्हा एकदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले. मात्र केवळ 2-3 महिन्याच्या आतच वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व मुख्यमंत्री म्हणून निलंगेकरांच्या नावाची शिफारस केली. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निलंगेकरांचे नाव सुचवले आणि सुशीलकुमार शिंदे आणि सुधाकरराव नाईक यांनी वसंतदादाच्या सूचनेला अनुमोदन दिले. 3 जून 1985 रोजी निलंगेकरांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निलंगेकरांसाठी हा दिवस फारच आनंदाचा होता. विशेष म्हणजे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना निलंगेकर राज्य विधिमंडळाचे नेते झाले होते. मुख्यमंत्री पदावर आरूढ होताच निलंगेकरांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे एक मॉडेल तयार केले. काँग्रेस पक्षाने आपल्यावर टाकलेली ही जबाबदारी आपण तेवढ्याच समर्थपणे केली पाहिजे अशी गुणगाट उराशी बाळगून ते कामाला लागले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून फार मोठा कालावधी मिळाला नसला तरी अत्यंत अल्पकाळात देखील त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपला पदाचा समर्पकपणे वापर करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सर्वप्रथम निलंगेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. समाजाच्या विकासाची संकल्पना खेड्यापाड्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल हा दौरा करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. येत्या गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी दादासाहेबांचा स्मारक अनावरण सोहळा निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब या सोहळ्यास उपस्थित राहा ही नम्र विनंती. धन्यवाद.